आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जन आंदोलनापूर्वीच मेंढ्या चोरीच्या तपासासह नुकसान भरपाई द्या. माजी उपसरपंच सौ जयश्री धर्माधिकारी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शिरोळ तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मेंढ्या चोरी प्रकरणी जन आंदोलन सुरू होण्यापूर्वी या मेंढ्या चोरीच्या तपासासह नुकसान भरपाई द्या अशी मागणी शिरोळच्या माजी उपसरपंच सौ जयश्री प्रसाद धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे केली आहे. शिरोळ तालुक्यात सध्या मेंढ्या चोरीचे प्रमाण वाढले असून तेरवाड, कुरुंदवाड आदी परिसरातील मेंढ्या चोरीनंतर आता शिरोळ मधल्या 12 मेंढ्या चोरीला गेल्या आहेत. काशीलिंग वट्टे, भरमा वट्टे, सुषमा हराळे, सिद्धाप्पा वट्टे, कृष्णा कोरोचीकर आणि मारुती सुरप्पा पुजारी यांच्या एकत्रित बसलेल्या मेंढ्या दिनांक 12 जून 2018 रोजी मध्यरात्री श्री नामदेव पाटील यांच्या शेतातून चोरीला गेल्या आहेत. याबाबत मेंढपाळ मारुती सुरप्पा पुजारी यांनी शिरोळ पोलिसात 12 जून 2018 रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यावर अद्याप एक महिना होऊन देखील शिरोळ पोलिसांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही, म्हणून शिरोळच्या माजी उपसरपंच सौ जयश्री प्रसाद धर्माधिकारी यांनी या गरीब मेंढपाळांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार उल्हासदादा पाटील, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या बरोबरच तहसीलदार शिरोळ व पोलीस निरीक्षक शिरोळ यांच्याकडे जन आंदोलनापूर्वीच मेंढ्या चोरीच्या तक्रारीबाबतच्या पोलीस तपासणीच्या प्रगतीसह नुकसान भरपाई म्हणून सदर गरीब मेंढपाळांना सानुग्रह अनुदान मिळावे आणि त्याची होत असलेली उपासमार थांबवावी अशा आशयाचे निवेदन प्रशासनास नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात ईमेलद्वारे दिले आहे. मानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. नमस्कार. शिरोळ तालुक्यामध्ये सध्या मेंढ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. हेरवाड कुरुंदवाड पाठोपाठ आता शिरोळमधल्याही 12 मेंढ्या चोरीला गेल्या. त्याबाबत 12 जून रोजी हा प्रकार घडल्यानंतर 14 जूनला येथील मेंढपाळ मारुती पुजारी यांनी शिरोळ पोलिसात तक्रार दिली. आज बरोबर त्याला एक महिना झाला. या एक महिन्याच्या काळात आज तागायत त्यावर अद्याप कारवाई झाली नाही, म्हणून शिरोळच्या माजी उपसरपंच सौ जयश्री प्रसाद धर्माधिकारी यांनी या प्रकरणाबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर साहेब, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, संजय मोहिते साहेब, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, तहसीलदार शिरोळ व पोलीस निरीक्षक शिरोळ यांच्याकडे लेखी तक्रार करून या अन्यायी झालेल्या मेंढपाळांच्या बाबत तातडीनं निर्णय घ्यावा आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि गेल्या महिन्याभरात सानुग्रह अनुदान मिळावं अशा पद्धतीची मागणी शिरोळच्या माजी उपसरपंच जयश्री प्रसाद धर्माधिकारी यांनी तातडीनं नागपूर हिवाळी अधिवेशनात ईमेलद्वारा केलेली आहे. त्याबाबत संपूर्ण कारवाई जर नाही झाली तर प्रसंगी जन आंदोलन होणार अशा पद्धतीचा इशाराही माजी उपसरपंच सौ धर्माधिकारी वहिनी यांनी दिलेला आहे.